नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी. झुणका भाकर म्हटलं की नैवेद्याची आठवण आलीच, कारण आज आहे वार गुरुवार आणि गजानन महाराजाचा आवडीचा प्रसाद आहे झुणका भाकर. हिरवा कपातीचा कांदा आहे, म्हटलं चला बनवूया नैवेद्यासाठी खास झुणका भाकर. मस्त असा मऊ आणि झणझणीत झुणका, त्याचसोबत ज्वारीची भाकर, सोबत ठेचलेला कांदा आणि हिरवी मिरची. आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग बघूया रेसिपी कशी करायची. सगळ्यात आधी मी हिरव्या पातीचा कांदा घेतलेला आहे. हा कांदा मी घरी कुंडीतच लावून घेतलेला. अगदी कांद्याला जेव्हा शेंड येतात तेव्हा तो मातीत बुडून ठेवला की असे हिरवे पात येतात. आपण खालचा भाग घेतलेला नाही आहे. मी जवळजवळ एक मोठा बाऊल भरून हिरवा पातीचा कांदा घेतला आहे. त्यासोबत एक मोठा कांदा पातळ चिरून घेतला आहे. त्यासोबत कढीपत्ता, हिरवे मिरचे आणि थोडेसे लसूण. लसूण आणि मिरचीला मी ठेचून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता कढईमध्ये आपण तेल घालूया. तेल थोडं मी जास्ती प्रमाणात घातलेलं आहे, कारण आपण हा जो झुणका आहे तो वाफेवर शिजवणार आहोत आणि जास्ती तेल घातल्याने हे बराच वेळ मऊ पण राहतो. तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरं, एक चमचा मोहरी आणि सोबत अर्धा चमचा हिंग घालूया. हे छान असं तळतळलं की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया. आता यामध्ये आपण जे मिरची आणि लसूण ठेचून घेतले होते ते घालूया. हे हलकं लाल झालं की यामध्ये आपण आपला बारीक चिरलेला पातीचा कांदा, तोचसोबत उभा चिरलेला कांदा घालूया. आपण कांदा घालताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपलं हे जिन्नस जळायला नको. आता याला छानपैकी एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता कांदा एकजीव केल्या केल्या आपला हिरवा पातीचा कांदा आहे तो असा चिमून गेलेला आहे. आता व्यवस्थित याला 2 मिनटं आपण परतत ठेवूया. 2 मिनटंपर्यंत कांदा परतल्यावर तो जरा नरम येतो आणि शिजतोसुद्धा. आता तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपले मसाले घालूया. मसाल्यांपैकी साधे मसाले घातले मी. आधी 1 चमचा मीठ, त्यानंतर 1/2 चमचा हळद, त्यासोबत 1 चमचा इतके धने जिरे पावडर. आता यामध्ये मी 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे. मिरची घातल्यामुळे तिखट जरा कमी घातलेलं आहे. याने छान रंग येतो आणि चवसुद्धा. सगळं छानपैकी एकजीव करून घेऊया, जेणेकरून आपले मसाले तेलात छान व्यवस्थित शिजो. तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे. आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो घातलेला आहे. टमॅटो घातल्याने आपला जो झुणका आहे त्याला एक छान चव येते. आता टमॅटोला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि झाकून याला मऊ होऊपर्यंत शिजू देऊया. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते मी आपला टमॅटो हा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं छानपैकी याला मॅश करून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. या असं केल्याने आपले टमॅटो जे ते छान एकजीव होतात. आता या आतमध्ये मी 1/2 वाटीपेक्षा कमी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर जो आपला मसाल्याचा बेस आहे तो आणखी छान तयार होतो. हे सगळं परत आपण एकजीव करून 2 मिनटं यावर एक वाफ काढून घेऊया. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मसाल्याला रंगसुद्धा छान आलेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी इतकं चना डाळीचं पीठ अर्थात बेसन घातलेलं आहे. बेसन टाकायच्या आधी आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून सगळं बेसन घालायचं आहे. आता याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता तेल जरा जास्ती घातल्याने याला छान हे मुरलेलं आहे. छान असं एकजीव केल्यानंतर रंगसुद्धा छान आलं आहे आणि सोबतच चव पण छान येते. सगळं असं एकजीव झालं की यामध्ये आपण आता पाण्याचा हुलवा मारूया. पाणी अगदी थोडं थोडं असं 2 ते 3 घाला. इतकं पाणी आपलं बेसन शिजण्यासाठी भरपूर असतं. जास्ती पाणी घातलं तर ते असं ओलसर आणि पातळ होतं, म्हणून असा पाण्याचा फुलवा घाला आणि छान एकजीव करून घ्या. सगळं असं एकजीव झालं, तुम्ही बघू शकता बेसन जरा मऊ आलेलं आहे. आता आपण याला 5 मिनटं वाफ काढून घेऊया. 5 मिनटानंतर आपला झुणका हा तयार झालेला आहे. आता फायनल टच म्हणून यामध्ये मी 1/2 लिंबाचा रस घातलेला आहे. टमाटर घातलं असल्यामुळे याच्यात थोडा आंबटपणा तर आहे, पण लिंबाचा रस घातल्याने याची चव आणखी छान येते आणि लिंबाचा रस हा मी सगळ्यात शेवटी घातलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळे एकजीव करून घेऊया. चला तर आपला झुणका झाला तयार. हा झुणका प्रवासासाठी किंवा आपल्याला जर हा डब्यावर न्यायचा असेल तर एकदम उत्तम आहे. तुम्ही याला बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत द्या, खायला अगदी चविष्ट.
आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओज आवडीने बघा. शेअरसुद्धा करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.